झपाटलेला आणि झपाटलेला दोन या चित्रपटाच्या उदंड यशानंतर बुधवारी म्हणजेच 17 एप्रिल रोजी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची अर्थात झपाटलेल्या 3 ची घोषणा करण्यात आली. हॉरर कॉमेडी जॉनर असलेल्या या चित्रपटाचं गारूड गेल्या 3 दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आजही कायम आहे आणि याबरोबरच याच्या निर्मितीचा आता प्रारंभ होतोय. झपाटलेला आणि झपाटलेला 2 या 2 कलाकृती दिग्दर्शित करणारे सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक महेश कुठारे यांनीच झपाटलेला 3 या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून सिलेक्ट मीडिया होल्डिंग्सचे रजनीश खनुजा आणि महेश कोठारे यांची जन्मा फिल्म्स इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमानातून या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. झपाटलेला 3 या चित्रपटाच्या शीर्षक पोस्टरवर झपाटलेला हा शब्द त्यासोबतच तात्या विंचूचा अर्धा चेहरा आणि आदिनाथ कोठारे यांचा अर्धा चेहरा दिसत असून आजूबाजूला ठिणग्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावरूनच एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे रक्तरंजित थरार आणि ॲक्शनसुद्धा यामध्ये पाहायला मिळू शकतो. झपाटलेला शीर्षकाच्या खालोखाल असणारी मी तात्या विंचू ही पंच लाईन लक्ष वेधणारी आहे. या दोघांच्या जोडीला आणखीन एक जबरदस्त नवीन पात्र या चित्रपटात समावेश केला जाणार आहे. हे पात्र झपाटलेला 3 चा प्रवास आणखीनच वेगवान आणि मनोरंजन करणार हे नक्की आहे. त्याशिवाय आणखीन कोणते कलाकार झपाटलेला 3 चित्रपटात झळकणार हे कळू शकलेलं नाही, तरी काही प्रसिद्ध नावं समोर येण्याची शक्यता आहे. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश कोठारे म्हणाले, झपाटलेला चित्रपटाच्या फ्रँचायझीमधील 2 सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर त्याच ताकदीचा किंबहुना त्याहून अधिक ताकदीचा पुढील चित्रपट देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. झपाटलेल्या 3 च्या कथानकाची भट्टी एकदम जमून आली असून हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक धम्माल प्रवास ठरणार आहे. झपाटलेला 3 या चित्रपटाच्या चित्रीकरणाला या वर्षाच्या अखेरीस सुरुवात होणार असली तरी आत्तापासूनच शीर्षक पोस्टरमुळे रसिकांची उत्सुकता वाढली गेली आहे. मंडळी, आपल्याला कसा वाटला झपाटलेल्या चित्रपटाच्या 3 भागाचा हा पोस्टर? नक्की लिहा व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. तसंच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.